आज राज्यात कोरोनाचे 7827 नवे रुग्ण आढळले. दिवसभरात 173 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळेच राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता 10,289 वर पोहोचलाय. आज 3,340 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात आत्तापर्यंत 1,40,325 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता 1,03,516 वर पोहोचली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, किती बरे झाले आहेत, त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पाहूयात आकडेवारी. जिल्हा मुंबई, बरे झालेले रुग्ण आहेत 64,872, तर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत 22,540. ठाण्यामध्ये 26,489 बरे झाले आहेत, तर 33,733 ऍक्टिव्ह आहेत. पुण्यामध्ये 16,427 रुग्ण बरे झाले आहेत, तर 21,601 ऍक्टिव्ह आहेत. नाशिकमध्ये 3,847 रुग्ण बरे झाले, तर 2,943 रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहेत. पालघरमध्ये 4,817 रुग्ण बरे झालेत, 4,739 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. रायगडमध्ये 3,731 रुग्ण बरे झालेत, 4,567 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. औरंगाबादमध्ये 4,042 रुग्ण बरे झालेत, 3,837 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. नागपूरमध्ये 1,366 रुग्ण बरे झालेत, 635 रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहेत, उपचार घेत आहेत.